पंधरा वर्षापूर्वी अवघ्या 5 लाख रुपये भांडवलाच्या आधारे सुरू झालेल्या आपल्या संस्थेचे आजचे वसूल भांडवल 70 लाख रुपये आहे। गेल्या वर्षात भाग भांडवलात 10 लाख रुपयांनी वाढ करण्यात आली। वर्षभरात सभासदांच्या संख्येत 2300 ने वाढ झाली। संस्थेने या वर्षी सार्वजनिक ठेवी स्वीकारण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्याच वर्षी 25 लाख रुपयांच्या ठेवी गोळा झाल्या। गेल्या वर्षी कंपनीच्या सभेत नायलॉन उत्पादनाच्या बाबतीत प्रगत तंत्रांचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला। त्यानुसार परदेशातून नवीन यंत्रसामग्री आयात करून त्याचा वापर सुरू झाला। गतसालाशी तुलना करता यावर्षी उत्पादनात 28% वाढ झाली। परिच्छेद, यावर्षी 28,000 टन नायलॉनचे सूत, दोर आणि नायलॉनच्या जाडीचे उत्पादन झाले। गतसालाशी तुलना करता विक्रीच्या प्रमाणात 30% वाढ झाली आणि विक्री रुपये 20.70 कोटी रुपयांवर पोहोचली। एकूण उलाढालीच्या प्रमाणात 35% वाढ झाली। यावर्षी संस्थेला रुपये 3.80 कोटी रुपये नफा झाला। नफ्यात एकूण 20% वाढ झाली। हे संस्थेच्या प्रगतीचे महत्त्वाचे घोतक होय। परिच्छेद, गेल्या वर्षीपर्यंत कंपनीच्या उत्पादनाची निर्यात ऑस्ट्रेलिया, कॅनडा या देशांना होत होती। यावर्षी कंपनीने रशिया, जर्मनी, पेरू, अमेरिका या देशांना उत्पादनाची निर्यात करणे सुरू केले। तसेच यावर्षी पेरू देशात नायलॉन उत्पादन निर्मितीचा कारखाना स्थापन करण्याचे टेंडर मिळविले। त्यामुळे एक प्रकारे कंपनीने नायलॉन निर्मिती तंत्राच्या निर्यातीस सुरुवात केली। ही कंपनीच्या प्रगतीतील महत्त्वाची उल्लेखनीय बाब होय। शेतीवर किंवा रोजगार हमी योजनेवर काम करणारे मजूर हे धान्य उत्पादक नसल्याने त्यांना योग्य भावात धान्य उपलब्ध करून देणेही आवश्यक आहे। त्यांची मजुरी पैशांऐवजी धान्य स्वरूपात दिली तर त्याची ही सोय होऊ शकेल आणि वाढीव किमतीचा परिणामही त्यांना सोसावा लागणार नाही। परिच्छेद, आपल्या राज्यात बहुतेक भागातील शेती सर्वस्वी पावसावरच अवलंबून असून कोरडवाहू शेतीचे तंत्र सुधारण्याची आवश्यकता आहे। यासाठी 299 तालुक्यात यापूर्वीच सुरू करण्यात आलेल्या कृषी पंढरी योजनेखाली सर्व बाबतीत आदर्श खेडे म्हणून प्रत्येक तालुक्यातील एका खेड्याचा विकास करण्यात येईल। औद्योगिक लायसन्स मिळवण्याबाबत देशात महाराष्ट्राने आपली आघाडी अजूनही टिकविली असली तरी या जिल्ह्यात कोणताही मोठा व मध्यम उद्योग नाही। अशा जिल्ह्यात उद्योग स्थापन करण्यास अग्रक्रम देण्याच्या भारत सरकारच्या धोरणामुळे महाराष्ट्राची औद्योगिक प्रगती काही अंशी मंदावण्याची शक्यता आहे। त्या अनुषंगाने नवीन उद्योगांना लायसन्ससाठी अग्रक्रम देताना जिल्ह्याऐवजी तालुका हा आधार मानावा अशी राज्य शासनाची भूमिका आहे। भारत सरकारने आपल्या धोरणात बदल करावा याबाबत राज्य शासन प्रयत्न करीत आहे। अविकसित भागात नवीन उद्योग स्थापन करण्यासाठी विक्री कराशी निगडीत असे प्रोत्साहन सामूहिक उत्तेजन योजनेखाली राज्य शासन 1964 सालापासून देत आहे। या योजनेचे पुनर्विलोकन करून त्यामध्ये काही मूलभूत बदल करून एक नवीन सुधारित योजना
दिनांक 1 एप्रिल 1983 रोजी कार्यान्वित करण्यात आली आहे। या नवीन योजनेखाली विक्री कराशी निगडीत प्रोत्साहन आता विक्री कर स्थगितीच्या रूपात देण्यात येणार आहे व ही योजना इतर राज्यातील प्रोत्साहनांच्या मानाने अधिक आकर्षक ठरेल असे शासनास वाटते। स्टॉप।